नमस्कार बंधु आणि भगिनींनो, आपले पुरातन शास्त्र सहदेव भारळी शास्त्र यानुसार आजची वैशाख अमावस्या म्हणजे 10 जून 2021 ची अमावस्या काय फल देणार आहे ते आपण ऐकणार आहोत। तर ऐकूया 10 जून 2021 आजच्या वैशाख अमावस्येचे फल या महिनाभरात आपल्याला काय लाभणार आहे। तर यासाठी सहदेव भारळी यांनी त्यांच्या ग्रंथात गुरुवारी अमावस्या आल्यास काय होते हे जे सांगितले आहे ते आपण आता ऐकूया। अमावस्येचे फळ तुम्हाला सांगते सहदेवा, भाडळीचा दाखला ग्रंथा तरी तो शोधाचा। गुरुवारची अवस मोठी सदा सुख पाहे, प्रपंचाशी नको काळजी धान्य स्वस्त होय। भाडळी ही ज्योतिषशास्त्री बहीण आपल्या सहदेव नामक भावाला सांगते की सहदेवा, तुम्हाला हा अमावस्येचा दाखला मी सांगते आहे, होरा सांगते आहे, तरी तुम्ही हा ग्रंथात शोधू शकता। भाडळीचा दाखला कधीही खोटा समजू नका आणि गुरुवारी जर अमावस्या आल्यास अत्यंत सुख मिळेल, धान्य स्वस्त झाल्याने प्रपंचाची काळजी वाटणार नाही। अर्थात या महिन्याची अमावस्या अत्यंत शुभ संकेत देणारी असल्याचे या सहदेव भाडळी ग्रंथानुसार सांगितले गेले आहे। कारण त्यांचे मते ही फार मोठी सुख समृद्धी देणारी अवस आहे, अमावस्या आहे। गुरुवारची अवस मोठी सदा सुख पाहे या शब्दातच सर्व अर्थ दाटलेला आहे। सुख समृद्धी आनंद या गुरुवारच्या अमावस्येमुळं या महिनाभरात आपल्याला लाभणार आहे। आणि ज्या सांसारिक काळजी आहेत, महागाई आहे, धनधान्य आहे, इतर वस्तू आहे, त्यासुद्धा स्वस्त राहतील। धान्य स्वस्त राहील विशेषतः, कारण धान्य हा आपल्या अन्न घटकातील मुख्य घटक आहे। तर त्यामुळे आपल्या प्रपंचाची, आपल्या नित्य नैमित्तिक खर्चाची काळजी करण्याची गरज नाही असे आपल्याला सहदेव भाडळी ग्रंथातील भाडळीच्या अमावस्याच्या धारणेचे फलितानुसार कळते। आणि हे फलित त्या अमावस्या आल्यापासून 1 महिना चालते असे त्यात सांगितले आहे। त्या हिशोबाने हा महिना तुम्हाला खूपच आनंदाचा जाईल। तरी भावी महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे बोलणे थांबवतो। आमचे असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।